जसं सचिन वाजेची जबाबदारी होती महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे का मुख्यमंत्र्यांकडे द्यायचे, कोणासाठी काम करत होता? जनतेसाठी, सुरक्षेसाठी जनतेच्या का मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला पैसे पुरवण्यासाठी काम करत होता? आश्चर्यचकित आहे. एनआयएने जी आता काही चौकशी चालू आहे, लवकरच खरं त्यातली गोष्ट जी खरी गोष्ट आहे ती बाहेर येईल. सतीश वाजेचं एक एक वृत्तपत्रात कॅरेक्टर येत. पूर्वी कधी 2007-08 पहिला गुन्हा झाला त्यांनी केला, त्याच्या अगोदर युनुसची त्या अतिरेक्याच्या हत्येमध्ये होता, निलंबित झाल्यानंतर पण गुन्हे चालू. किती गाड्या आहे पोलीस अधिकाऱ्याची, असं एफबीआयची किती गाड्या आहे? 7 गाड्या 8 गाड्या आत्ताच झाल्या. एक एफबीआय अभेऱ्यामध्ये राहू शकतो? कुठे कुठे राहिला? इथे जो राहायचा त्या अभेऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये एक बाईचा फोटो, ती भाईंदरला राहणार. आता काल परवा तिच्या भाईंदरच्या घरी छापा मारला एनआयएने. ती बाई आणि अभेऱ्यात येणारी बाई सिमिलर आहे, एकच आहे. मग ती बाई वाजेच्या बरोबर काय कोणतं काम करत होती? या सरकारला एवढे दिवस नाही माहीत काय काम करते. तिथे पण वाजेचा फ्लॅट, या राज्यात किती फ्लॅट आहे माहीत नाही. मध्यमवर्गीयांना एक साधी 1 रूम किचन जागा घेताना मुश्किल आहे, तर याची कुलाब्यापासून महाराष्ट्रभर फ्लॅट आहे. आणि अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेने केलं. पूर्ण पाठिंबा वाजेला कोणाचा? शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा, आणि तोही मुख्यमंत्री का पण.